श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबारायांच्या पालखीचे आज दिनांक 19 जुलैला सकाळी 10 वाजता पंढरपूरला प्रस्थान होत आहे। प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली असून पहाटे 4 वाजता गोपाळ काका मकाशीर यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली। यानंतर सकाळी 9 वाजता हरिभक्त परायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांचे हरिकीर्तन होईल। सकाळी 10 वाजता ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते अभिषेक व विधिवत महापूजा होणार। यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर आदींसह मर्यादित भाविकांच्या उपस्थितीमध्येच प्रस्थान होणार आहे। कीर्तन सेवेला आताच प्रारंभ झाला असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचेही कीर्तनस्थळी आगमन झाले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार फक्त 40 भाविकांसह 2 एसटी बसमध्ये पालखी व पादुकांचे प्रस्थान होईल। प्रस्थानामुळे आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, श्री क्षेत्र पिंपळनेर।